जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी वारंवार पत्र देऊन देखील महापालिका आयुक्त गायकवाड दखल घेत नाहीत असा थेट आरोप केलाय. रस्ते गटारांची स्वच्छता ठेवण्याचं काम महापालिकेचं असताना त्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. अजूनही रस्त्याचं काम झालेलं नाहीये अथवा अमृत योजनेच्या माध्यमातून नळ कनेक्शन देखील देण्यात आलेले नाहीये असं असताना मात्र महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप सुरेश भोळे यांनी केलाय. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक नितीन लड्ढा यांनी आमदार सुरेश भोळेंना टोला लगावलाय. आमदारांनी गेल्या 5 वर्षांमध्ये जरी दर वर्षाला 5 कोटी रुपये निधी दिला असता तर जळगाव शहरामध्ये रस्त्यांची कामं झाली असती. मात्र आमदार महोदय फक्त फ्लेवर ब्लॉक आणि हायमास्ट लावण्यात व्यस्त असल्याची टीका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नितीन लड्ढा यांनी केली. 65% किती ते रस्ते झालेले पण मला त्यात राजकारण करायचं नाही. आपण विकासाचा मुद्दा सर्व मिळून करण्याचा प्रयत्न करूया आणि मला वाटतं मी प्रामाणिकपणे माझ्या भावना मांडल्या. कदाचित त्यांना जेवायला लागले असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कुठल्याही राजकारणात इच्छितो की आमदार दिदीच्या 7-8 वर्षाला 5 कोटी रुपये मिळतात. आजपर्यंत माननीय आमदार महोदयांनी जळगाव शहरामध्ये रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून घ्यायच्या बाबतीत कधीच चर्चा घेतली. माझी त्यांना विनंती आहे की जळगाव शहरात त्यांच्या निधीमधून ओपन स्पेस असतात, पेपर ब्लॉक लावणे, हायमास्ट लावणे, हायमास्ट आमदार महोदय लावतात पण तो बीजेपी आमच्या डोक्यातून येतात. तर माझी विनंती आहे की रस्त्यांची जर काही परिस्थिती खराब आहे हे आम्ही मान्य करतो तरी आम्ही आमदार महोदयांना विनंती करतो की त्यांनी 5 कोटी रुपयाचा निधी 5 वर्षांमध्ये जर कधी 25 कोटीचा निधी या जळगाव शहरातील रस्त्यांवरती त्यांनी जर कधी उपलब्ध करून दिला तर मी निश्चितपणे म्हणतो की जळगाव शहरातील रस्त्यांची काही शेवटी तो त्यांचाही आमदारकीचा मतदारसंघ आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीत राजकीय टोलेबाजी तरंगताना दिसली. प्रामुख्यानं जळगाव शहरातील रस्ते, स्वच्छता आणि पाण्याच्या समस्या यावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं. राजमुद्रासाठी कमलेश देवरे, जळगाव.